लैंगिक शिक्षण या काळात खूप गरजेचं आहे. कारण की बॅड टच आणि गुड टच मधला फरक मुलांना कळला पाहिजे. त्या पद्धतीमध्ये त्यांना या आपण ज्या युगात राहतो त्याच्यामध्ये त्यांना जर या कॉम्पिटेटिव्ह म्हणा किंवा या सगळ्या वाईट अवस्थेमध्ये जर जगायचं असेल तर त्यांना याची माहिती व्हायला पाहिजे. या दृष्टीकोनातून जे काही तुमच्या स्कूलमध्ये म्हणा किंवा तुमच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम झाला खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याच्या माध्यमातून हा जो लीगल आपण म्हणूया की लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जे काही माहिती देण्याचं जे काही मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल पण त्याची खूप आभार आहे. कारण की मला नेहमी असं वाटतं की आपण पी एच डी करू आपण खूप डिग्रीज घेऊ पण जोपर्यंत आपण कायद्याचं ज्ञान घेत नाही की जोपर्यंत आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्याबद्दलची एक्सपर्टी कायद्यापेक्षा आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्या कायद्यांना पण काही महत्त्व नाही आणि आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्या फील्डला सुद्धा काही महत्त्व नाही. सो जेव्हा आपण मुलांविषयी बोलतो त्या लहान मुलांविषयी जेव्हा खूप संवेदनशील असा मुलांचा आपण मनाचा विचार करून त्याविषयी ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आले कायदे आले ते खूप इम्प्लिमेंटेशन करायला खूप अवघड होतं. की आपण म्हणतो की जेव्हा मुलांवरती लैंगिक छळ होतो लैंगिक छळ म्हणजे काय आणि कुठल्या प्रकारे त्याचं डेफिनेशन असायला हवं किंवा आपण कुठल्या पद्धतीने ते गुन्हा म्हणून काउंट केलं पाहिजे याविषयी 2012 अगोदर असे काही ठोस कायदे नव्हते. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणू की जी निर्भयाची केस होती दिल्लीमध्ये ती जेव्हा घडली किंवा त्याच्यानंतर अनेक बरेच असे अटॅक्स लहान मुलांवरती झाले किंवा असं जाणवलं गेलं की मुलांसाठी त्यांच्या स्पेशल केअरसाठी लैंगिक शिक्षणा बरोबर त्यांचे शोषण केलं होतं त्याच्यासाठी कायदे असणं खूप महत्वाचे. ते नुसतं कायदा नाही तर एक असं म्हणत की त्याच्यामध्ये चाइल्ड फ्रेंडली मुलांना मुलांच्या त्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्या वयाचा विचार करून एक चाइल्ड फ्रेंडली प्रोसिजर पद्धती असणं आणि कोर्स एस्टॅब्लिश होणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मग हा कायदा आला ज्याचं नाव आहे लहान मुलांचे संरक्षण जो लैंगिक छळापासून अधिनियम 2012 त्याला आपण असं म्हणतो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अब्युज ऍक्ट 2012. 2012 हा कायदा आला आणि ह्या कायद्यामध्ये खूप महत्वाचे म्हणजे अगदी जर आपण कायदा वाचायला गेलो तर तुम्हाला टिक टिक मध्ये छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केले तर सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे की वय. त्याच्यामध्ये आपण नेहमी वेगळ्या कायद्यानुसार मुलांचे जे वय बघितले की आपण लहान मुलांना म्हणतो फॅक्टरीज ऍक्ट मध्ये एक असेल माइंड ऍक्ट मध्ये एक असं आणि जे जे ऍक्ट मध्ये एक असेल वेगळ्या पद्धतीने मुलांचं डिफाइन केले गेले पण मॉस्कोच्या ऍक्ट मध्ये जे डिफाइन केले ते 18 वर्षापेक्षा कमी जे कोणी लहान मुलं असतील त्यांना लहान मुलं म्हणून संबोधलं गेलं 18 वर्षाच्या खाली सगळ्यांना मायनस म्हटलं जातं आणि लहान मुलं त्याच्यामध्ये सुरुवात होते. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो पहिला आपण सेक्शन डेफिनेशन नंतर जे डिफाईन करायला येतो तर जर समजा कुणीही लहान मुलांना त्यांच्या गुप्तांगामध्ये कुठल्याही पद्धतीनं संभोग करण्याचा प्रयत्न केला किंवा ते खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीत त्यांना पेन करण्याचे प्रयत्न केले तर तो गुन्हा ठरवण्यात आला आणि त्याच्यामध्ये 10 वर्षापासून ती लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेप शिक्षा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आली. आता ही झाली संभोगाची आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा नुसतं लहान मुलांवरती दोन महत्वाच्या गोष्टी हॅरॅशमेंट आणि असॉल्ट. पहिले आपण जी संभव बघितली त्यानंतर दोन वेगळ्या गोष्टी येतात ती हॅरॅशमेंट आणि असॉल्टची. आता जेव्हा समजा एखाद्या लहान मुलं आहेत आणि लहान मुलासोबत जर शारीरिक त्याच्यासोबत आपण कुणी पण चाळे केले म्हणजे जर समजा त्याला आपण वजिनीला हात लावायला करणं किंवा त्याला गुप्तांगाला त्याच्या हात लावणं त्याला लावून त्याच्याकडून लावून घेणं या सगळ्या प्रकारचे लहान मुलांकडून करून घेतले तर हा सुद्धा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 10 वर्षापासून ते लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेपर्यंत शिक्षा तरतूद केली आहे. त्यानंतर जो हॅरॅशमेंट आणि छळ येतो म्हणजे असॉल्टमध्ये पण त्याच्यामध्ये कन्क्लूड होतं की पुन्हा परत त्या लहान मुलाच्या गुप्तांगाला तुम्ही त्याचा वापर करणं त्याचा त्या पद्धतीनं त्याला नको ते प्रकार करायला लावणं दोन्ही गोष्टी आहेत. एक त्याला करायला करणं त्याच्यासोबत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला करायला लावणं या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. नेहमी अशी गफलत होते की टच केलं त्यांचे फक्त टच केलं आणि केलं तर तो रेप होतो का किंवा तो छळ होतो का तर त्यासाठी या केसमध्ये वेगळ्या पद्धती डिफाईन केलं. संभोग पण केलं टच केलं पण केलं त्याच्यासोबत नुसतं आपण म्हणू की त्याच्या हात लावणं किंवा त्याची चेष्टा करणं किंवा त्याची क्रोनोकॉपी करणं किंवा त्याचा त्याच्या अश्लीष जे घाण्याचे व्हिडिओ करणं फोटोज काढणं या सगळ्यामध्ये छळ हॅरॅशमेंट हा प्रकार येतो. म्हणजे तिन्ही चारही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये
डिफाइन केलं त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की लहान मुलांचे संभोगापर्यंत किंवा नुसतं दाखवण्यापर्यंत त्याच्यावरती कमेंट करण्यापर्यंत त्याचा योग्य त्या या कायद्यामध्ये गुन्हा घडत आले आणि त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे 10 वर्ष ही मिनिमम पनिशमेंट आहे म्हणजे आपण जर नॉर्मली बघायला गेलो तर बऱ्याच केसेसमध्ये 10 वर्ष मॅक्सिमम पनिशमेंट असते पण इथं स्लो पेन ती 10 वर्षापासून ते जन्म टेपपर्यंत आता जेव्हा त्यांना या कायद्यामध्ये अशी ऊंची फिलिंग मुलं असतात तर त्यांना एक कॉन्फिडेन्शियल राईट दिलेलं असतं म्हणजे त्यांचं नाव कुठलं डिस्क्रिप्ट सुद्धा कामाने त्याची शाळा कुठली डिस्क्रिप्ट सुद्धा कामाने ती कुठं राहतात हे कुणाला माहिती होता कामाने जर कुणीही अशी माहिती डिस्क्रिप्ट केली मीडियाने सुद्धा समजा कुणी त्यांचं नाव डिस्क्लोज केलं किंवा नाव छापलं किंवा त्यांच्याबद्दल कुणी लिहिलं तर त्याच्यामध्ये 6 महिने इम्प्रिझनमेंट म्हणजे 6 महिने शिक्षा आणि दंड अशी त्याच्यामध्ये तरतूद केली आहे म्हणजे ही पण नेहमी लहान मुलांच्या प्रश्न आपल्याला सोपवाळी प्रश्न पडलेला असतो की त्यांचं नाव कुठे येतं का किंवा त्यांच्याबद्दल कुठे बदनामी होते का किंवा त्यांना कुठे गुंतलं जाऊ शकतं का किंवा त्यांना पुन्हा जगता येऊ शकतं की नाही तर अशा पद्धतीनं त्या कॉन्फिडेन्शियल राईटचा आदर करून त्यामध्ये प्रोव्हिजन टाकला आणि त्या पद्धतीनं मीडिया असेल किंवा अदर एनी इन्फॉर्म सोर्सेस असतील त्यांच्यावरती प्रतिबंध टाकण्यात आला की त्यांचं नाव डिस्क्लोज होता कामाने आणि त्या पद्धतीनं त्यांना तिथे सिक्युअर करण्यात आलं त्यानंतर जेव्हा कधी अशी घटना घडते जी प्रोसिजर काही आपण जेव्हा अशा कधी घटना घडल्या तर मग आपल्याला नेहमी कळतं की आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर समजा ते आपले लहान मूल किंवा जात असेल किंवा बाहेर कोण कुठे असेल तर ते कम्फर्टेबल नसेल पोलीस कुठे जाण्याइतपत किंवा ते त्याला किंवा पॅरेंट्स कम्फर्टेबल नसतील तर तुम्ही जिथे असाल मग तुम्ही शाळेत असाल मग तुम्ही घरी असाल किंवा दुसऱ्या कुठल्याही केस मध्ये असाल तर त्या ठिकाणी येऊन जबाब घेण्याचे प्रोव्हिजन त्याच्यामध्ये दिले आहे म्हणजे वास्तवात जर क्रिमिनल प्रोसिजर बघितलं तर फिर्यादी स्वतः पोलीस कुठे जाऊन फिर्याद द्यावी लागते आणि तो फिर्यादी ज्यांनी घडलं त्यांनी ते द्यावं लागतं पण पोस्को त्या कायद्यामध्ये असा लिहिलं गेलंय की त्या लहान मुलाच्या वतीनं त्याचे पॅरेंट्स असतील त्याचे गार्डियन असतील त्याचे शिक्षक असतील त्याला जे लोक चांगले वाटतील त्याला जे कम्फर्टेबल वाटतील त्यांच्या माध्यमातून ती फिर्याद देता येऊ शकते आणि ती कुठेही देता येऊ शकते म्हणजे हा खूप क्रांतिकारी बदल याच्यामध्ये केलाय की नेहमी जो एक चाललेली एक आमच्याकडे ट्रॅडिशन असते की गुन्हा घडला तिथं किंवा गुन्हा ज्युडिशियल वाईज तर ज्या दोन गोष्टी याच्यामध्ये काढल्या आहेत आणि त्या खूप महत्वाच्या कारण की लहान मुलांना त्या सगळ्या गोष्टीतून तिथे घेऊन जाणं किंवा त्यांना बोलत करणं हा खूप मोठा प्रचलित होऊ शकतं म्हणून आपण त्यांच्या कम्फर्टच्या नुसार त्यांना जे वाटेल त्या पद्धतीनं ती जबाब घ्यायची सोय केली आहे अशी आहे की ह्याच्यामध्ये सांगितलं गेलं की लेडीज पीआय जर असेल जी पीआयच्या खालच्या पोस्ट मध्ये नसावी म्हणजे कॉन्स्टेबल ती नसावी पीआयच्या वरच्या पोस्ट मध्ये चालतील पीआयच्या असं म्हटलं गेलं की त्यांच्या मार्फत ती नोंदवली जाऊ शकते ज्याला खाली ते कोणी नोंदू शकत नाही म्हणजे ह्याची जर वेटेजची खूप द्यावं किंवा जो आपला कोणी नोंदून घेणारा आहे केस तर तो खूप प्रशिक्षित असावा या उद्देशानं जो सब इन्स्पेक्टर असं म्हणून आपण झाला तर त्या केलेला अधिकारी ते नोंदून घेतलं पाहिजे असं या कायद्यामध्ये त्यानंतर जेव्हा कधी केस लॉन्च होते जेव्हा कधी केस येत तर सगळ्यात असं असतं की कोर्ट मध्ये प्रकरणी सुरू होते जेव्हा कोर्ट मध्ये प्रकरणी सुरू होते तर त्याच्यामध्ये नेहमी आपण कोर्टचे पात्र बघतो सगळं एकदम कोर्टात बसलेलं असतं म्हणजे ह्यानी आला त्यांनी आला त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास 150 कोर्ट कोर्टात असतो आणि 150 संबंधी जे कोणी वकील वगैरे सगळे येत जातात तर कोर्ट मध्ये खूप क्राउडी होतो गर्दी खूप होते पोस्कोच्या मॅटरमध्ये असं सांगितलं गेलं की पोस्कोचं मॅटर हे स्पेशल कोर्टात चालेल म्हणजे एक खास स्पेशल कोर्ट पोस्टमॉर्टम मॅटरसाठी जी मुलांची निरीक्षण होतात त्याची जी काही पद्धती असेल त्याचे काही ट्रायल असेल त्या त्या स्पेशल कोर्टमध्ये चालवले जातील आणि ते स्पेशल कोर्टमध्ये स्पेसिफिकली महिला जज असावी अशी तरतूद त्या कायद्याने आहे आणि मग त्या कोर्टमध्ये हे जे मॅटर चालतात तर ते इन कॅमेरे चालतात आता इन कॅमेरा म्हणजे काय की इन कॅमेरा म्हणजे 4 मिनिटात जवळपास 5 ते 7 लोकांपेक्षा जास्त लोक कोर्टमध्ये नसतात आणि ही जी पीडित
तिचा आणि आरोपी जो असतो ज्यांनी कृत्य केलेलं असतं त्यांनाही कधी फेस टू फेस आणायचं नाही किंवा त्याने कधी समोरासमोर आणायचं नाही त्याची दक्षता कोण पोलीस हे सगळे घेतात आणि ती घ्यावी लागते बाय प्रोविजन आणि जेव्हा कधी म्हणजे आता आपण बघितलं की जे जी पीडित मुलगी आहे त्या स्टेटमेंट ऑलरेडी रेकॉर्ड केलेला असतो पण तो स्टेटमेंट परमिट पुन्हा कोर्टमध्ये रेकॉर्ड होत असतो तो 163 प्रमाणे जबाब असतो त्याच पद्धतीने जेव्हा कधी तिचा जबाब कोर्टात असते फिर्यादी जबाब जेव्हा असतो तेव्हा पण तिला बोलवलं जातं आणि या जेव्हा गोष्टी होतात तेव्हा ती 18 वर्षे कमी वय असल्याकारणाने तिच्यासोबत अजून एक फिर्यादी म्हणून तिचे वडील किंवा पालक जे 18 वर्षापेक्षा जास्त असतील मेजर पर्सन जो असतो तो तिच्या सोबत असतो आणि मग या दोघांनाही जे स्टेटमेंट असतात ते रेकॉर्ड केले जातात आणि जेव्हा कोणी स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातात ते सुद्धा इन कॅमेरा स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातात बिफोर द कोर्ट म्हणजे कधीही चार भिंतीतली गोष्ट बाहेर जाऊ नये याची दखल पूर्णतः इथे घेतली जाते चाइल्ड फ्रेंडली कोर्ट म्हणजे मुलाला कुठंही भीती वाटू नये त्या पूर्ण प्रक्रिया निर्माण सांगितले की पोलिसांनी सुद्धा सिव्हिल ड्रेस मध्ये असावं जेणेकरून की मुलाला ती भीती वाटता कामा नये त्याच्या मनामध्ये एक वेगळं इम्प्रेशन असं पडलं पाहिजे की हे मला फ्रेंडली आहे फ्रेंडली म्हणजे आपण बघू शकतो की आपल्याला बोलताना खूप भीती नाही वाटली पाहिजे किंवा एक सहजपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे सगळं निर्माण केलं जातं त्यानंतर जर अजून एक कोची तिसऱ्या प्रक्रिया ती उलट तपासायची म्हणजे कोची ज्या प्रोसिडिंग चालू असते तेव्हा एखादा केस लागला की मग त्याच्यामध्ये पद्धती आहे मग ती जबाब झाली फिर्यादीची किंवा त्याच्या वडिलांची म्हणा तर एक उलट तपासचा प्रकार तो असतो आणि मग उलट तपास घेताना जो वकील असतो आरोपीचा तो खूप पॉईंट प्रश्न विचारतो म्हणजे जर तुम्ही दामिनी पिक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये ती म्हणत असते की माझा एक ठिकाणी बलात्कार झाला पण माझा त्यानंतर प्रत्येक ठिकाणी बलात्कार झाला म्हणजे जे प्रश्न तिला विचारले गेले जे तिचा अपमान झाला किंवा जे तिची हॅरॅशमेंट झाली ती त्याला बलात्कार पण बोलतो म्हणून याची पण तक्रार याच्यामध्ये घेतली गेली ती म्हणजे तिला जे काही प्रश्न उलट तपासामध्ये विचारायचे ते प्रश्न पहिल्यांदा सगळा एक जी कागद प्रिपेअर करून जे कोणी उलट तपास घेणार आहेत त्यांनी ते प्रश्न लिखित स्वरूपामध्ये जजला द्यायचे जज ते व्हेरीफाय करणार जजला वाटलं की हे प्रश्न विचारण्याचे लायकीचे आहे त्याच्याने बाल मनावरती काही परिणाम होणार नाहीये किंवा तिला कुठेही दुखवलं जाऊ शकत जाणार नाहीये मग अशी प्रश्न जी सॉफ्ट आहेत जी प्रॉपर आहेत ती प्रश्न फक्त अप्रूव्ह होतात आणि तोच प्रश्न तो दुसरा आरोपीचा जो वकील आहे तो विचारू शकतो ही खूप महत्वाची बाजू आहे आणि अजून एक महत्वाची म्हणजे की नेहमी आमच्या कोर्ट मध्ये असं असतं की जो कोणी अर्ज दाखल करतो किंवा जो कोणी कोर्ट मध्ये कंप्लेंट करतो त्याच्यावरती सिद्ध करण्याची जबाबदारी असते बर्डन ऑफ प्रूफ आम्ही त्याला म्हणतो की ज्याच्यावरती सिद्ध करण्याची जबाबदारी आहे ज्याच्यावरती बर्डन आहे ती फिर्यादी असते किंवा तो कंप्लेंट असतो किंवा तो अर्जदार असतो तर या मॅटरमध्ये आरोपीवरती जबाबदारी आहे की त्यांनी हे सिद्ध करायचं की मी हे केलेलं नाही अगदी जी प्रोसिडिंग आहे बघा तुम्ही फ्रॉम द फर्स्ट टू एंड पर्यंत जी प्रोसिडिंग आहे ती फ्लेक्सिबल केली ती फक्त या सगळ्या सेन्सिटिव्हिटी तुम्हाला सगळ्या मिळत असते म्हणजे त्याच्यामध्ये फिर्यादीला काही करायचं नाहीये जे काही करायचं ते आरोपीला करायचं त्यांनी दाखवायचं की मी हे केलेलं नाही त्यांनी सिद्ध करायचं की मी या पद्धतीने मला केलेलं नाही म्हणजे नेहमी याच्यामध्ये असं प्रिझम्प्शन आहे की बाबा तू केलेलं तू सिद्ध तू कर तू सिद्ध कर की तू केलेलं नाही हा सगळ्यात मोठा प्रिझम्प्शन या कायद्यामध्ये आहे त्यानंतर जेव्हा कधी या सगळ्या प्रोसिडिंग मध्ये असं जाणवलं की तिला फर्स्ट एड ची गरज आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जर समजा तिच्यावरती बलात्कार झाला या मुलीवर तर तिला त्या क्षणात लगेचच मेडिकल एड ची गरज जर समजा त्याची एक्सपेन्स खूप असतील तर आपल्याकडे विक्टिम कॉम्पन्सेशन कमिटी म्हणून एक कमिटी आहे ज्याच्या माध्यमातून तिला जवळपास 60,000 रुपयेपर्यंत 3 ते 5 लाखापर्यंत मदत मिळते तर त्या कमिटीमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 400 किंवा फिर्याद दाखल केल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता आणि पोलीस आणि विधीचं प्राधिकरण याच्या माध्यमातून जी कमिटी विधीचं प्राधिकरणाच्या अंतर्गत चालते तर तिला जे काही समजा काही उपचारासाठी पैसे हवे असतील एक निधी हवा असेल की रिहॅबिलिटेशनसाठी पैसा हवा असेल तर त्याच्या सुद्धा ती कमिटी विचार करून त्या उपचारासाठी म्हणा किंवा ती तिच्या पुनर्वसनासाठी म्हणा ती विधी सॅक्शन करते आफ्टर द एन्क्वायरी आपल्याकडे जवळपास असं म्हणूया की 95% अक्यूजना शिक्षा झाली कोर्टामध्ये म्हणजे इतके केसेस स्ट्रॉंगली आपल्याकडे प्लीज होतात आपल्याकडे चालले जातात आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे ट्रायल्स आहेत सगळे विदिन 1 इयर मध्ये जजमेंट द्यावे असे या ताकीद म्हणजे सगळा विचार करून या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये अभ्यास करून हा काय
मध्ये या कायद्यामध्ये इतकं शहाणपण आहे की आपल्या तुम्ही जेव्हा या कधी याच्यामध्ये अभ्यास केला तर जाणवेल की एका म्हणजे लहान मुलांच्या मनासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी किती महत्वाच्या क्रांतिकारी बदल याच्यात खूप मोठे चेंजेस आले. पण त्याचा वापर आपण करत नसल्या कारणाने किंवा आपल्याला या गोष्टीची माहिती नसल्या कारणाने आपण ते फॉलो करत नाही. खूप साधा आणि सोपा हा कायदा आहे पण ते खूप किचकट पद्धतीने प्रेझेंटेशन होतो किंवा ते त्याच्याविषयी बोललं जात नाही म्हणून. कारण की नेहमी आता तुम्ही सगळे लैंगिक शिक्षण याविषयी बोलता पण आता गुड्ड्याच्या मी प्रॅक्टिस बद्दल बोलता. फक्त असं होतं की याच्यातले जे वर्डिंग्स आहेत म्हणा किंवा आपण भजन या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायला थोडंसं अवघड जातं पण या खूप सोप्या भाषेत तुम्ही या शिक्षणामार्फत त्यांना सांगू शकता. आणि मुलांना नुसतं असं नाही की अभ्यासही शिक्षण दिलं पाहिजे कारण की याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणून या कायद्याचा अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे आणि याचा प्रसार सुद्धा आपण मुलांमार्फत केला पाहिजे. एक हे सांगायचं तर एक निवासी शाळा होती म्हणजे आपण मी घेतली होती तर तिकडे एका मुलावरती तो जो रेक्टर होता तो त्याचा अभ्यास करायचा इतक्या बॅडली तो इंजर होता की जे कायदे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतं
स्पेशली जर तुम्हाला असं वाटलं की फोटोमध्ये आपल्याला काम करताना त्याच्याबद्दल अजून माहिती हवी आहे किंवा जे कोणी पॅरेंट्स आहेत त्यांना आपल्याला अवेअर करायचं आहे किंवा त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची, तर तुम्ही विधी या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ शकता आणि ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे पोस्कोच्या कायद्यामध्ये तुम्हाला अवेअरनेस कार्यक्रम घेण्यापासून ते लीगल असिस्टंट पर्यंत तुम्हाला विधी या प्राधिकरण मदत करते आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम करते. आपण ज्या पद्धतीने कोर्टला रिक्वेस्ट करू त्या पद्धतीने कोर्ट आपला ऐकत असतं आणि त्या पद्धतीने ते ट्रायल चालत असतं की लिबरलिझम त्या कोर्टला ती सजेशनाची कायदेप्रमाणे मिळाली आहे. सो हा कायदा आपण जर अंमलात आणला तर खूप ऍक्टिव्हली चालू शकतो आणि खूप त्या पद्धतीनं प्राधिकरण काम होऊ शकतं. जर